आता आणखी एक मोठी बातमी, लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी असं सुप्रिया सुळे अजितदारांना उद्देशून म्हणाल्यात. लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. हे ज्यांना घाबरतात त्यांच्यासमोर आम्ही दिल्लीत भाषण करतो असंही सुळेंनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना एक प्रकारे इशारा दिलाय. सकाळी लवकर उठतो मी, पा खोटं बोलत नाही अहो, सकाळी सगळेच लवकर उठतात आणि दमदाटीच राहू दे रे, कोण घाबरत नाही. आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी ना ती तुमच्या तुम्हारे घर में चलाओ, बार मत चलाओ. यांना घाबरताओ, हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो.